लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर प्रवीण मायकुळे। गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून लाइफलाइन हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे। तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। लाइफलाइन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे। यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते। जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ईसीजी, ईईजी, ईएमजी इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ॲडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल। नमस्कार। गेल्या काही तासात सकाळपासून पडलेल्या पावसाचा आढावा घेतल्यावर असं लक्षात येत आहे की पहाटे 6 नंतर, साधारणपणे 8 नंतर जरा 100-101 mm पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं सांगलीच्या ऐरवीन पुलावर 52 फुटापर्यंत पाणी पोहोचेल असं जे आपल्याला वाटत होतं त्यात थोडंसं पाणी पावसाचा ताण कमी झाल्यामुळे आपण कमी सोडलेलं आहे, त्यामुळं 45-46 फुटापर्यंत मॅक्सिमम पाणीचं नियोजन आपण करतोय। उद्देश आहे की अधिक सांगली शहर पाण्याखाली जाऊ नये म्हणून त्यात काही थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। राजापूरच्या बंधाऱ्यावरून कोयनेमधला विसर्ग हा जवळपास 45,000 क्युसेकचा आहे। सातारा जिल्ह्यातल्या 4 धरणं आणि कोयना असं धरून हा सर्व विसर्ग हा जवळपास 1,00,000 क्युसेकचा आहे। सगळा मिळून राजापूर बंधाऱ्यातून खाली जाणारा विसर्ग हा 2,00,000 क्युसेकपर्यंत आता आहे।